सिंहासन सिनेमातला एक अजरामर डायलॉग आहे सगळ्या असंतुष्टांचं सगळ्या असंतुष्टांशी थोडा थोडा वेळ जमतो हा डायलॉग आठवण्याचं कारण म्हणजे एकनाथ शिंदेच्या बी केसी मैदानावर झालेल्या दसरा मेळाव्याला उपस्थित असलेले ठाकरे शिवसेना कुणाची विचारांचे वारसदार कोण कुणी कुणाचा बाब चोरला या सगळ्या गोष्टी चर्चेत असताना बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र जयदेव ठाकरे सुन स्मिता ठाकरे आणि नातून निहार ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंच्या नाही तर एकनाथ शिंदेच्या मेळाव्यात अगदी स्टेजवर उपस्थिती लावली आता सुरुवातीचं वाक्य आठवण्याचं कारण म्हणजे मुद्दे वेगवेगळे वेग असले तरी एकनाथ शिंदे जयदेव ठाकरे आणि स्मिता ठाकरे यांच्या नाराज किंवा असंतुष्ट असण्याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरेंना जबाबदार धरण्यात आलं एकनाथ शिंदेच्या नाराजीची कारणं तर आपल्याला माहीत आहेत पण जयदेव आणि स्मिता ठाकरेंचं मातोश्रीशी आणि पर्यायानं उद्धव यांच्या सोबत कसं बिनसत गेलं तेच या व्हिडिओमधून पाहूयात नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय भिडू सगळ्यात आधी बोलूयात या, या एकनाथला एकटं पाडू नका त्याला एकटानाथ होऊ देऊ नका सर्व बरखास्त करा राज्यात पुन्हा निवडणुका घ्या राज्यात पुन्हा शिंदे राज्य येऊ द्या असं म्हणणाऱ्या जयदेव ठाकरे यांच्याबद्दल बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई ठाकरेंना तीन मुलं थोरले बिंदू माधव मधले जयदेव आणि धाकटे उद्धव ठाकरे यातल्या बिंदू माधव ठाकरेंचं एप्रिल एकोणीसशे शहाण्णव मध्ये अपघाती निधन झालं उद्धव पुढे सक्रिय राजकारणात आले तर जयदेव मात्र ठाकरे कुटुंबापासूनच काहीसे लांब गेले त्यात खुद्द बाळासाहेबांनीच सामनाला दिलेल्या मुलाखतीत तो मुलगा ही एक शोकांतिकाचा आहे असं वक्तव्य जयदेव यांच्याबद्दल केलं होतं था। जयदेव ठाकरेंना वेगवेगळ्या वनस्पती गोळा करून त्यांचा अभ्यास करणं प्राण्यांचा सांभाळ करणं सिगरेटचे पाईप्स गोळा करणं असे वेगवेगळे छंद होते सक्रिय राजकारणात येण्याबद्दल एका मुलाखतीत जयदेव सांगतात सुरुवातीला मला साहेबांनी सांगितलं होतं की जयदेव आता सगळं तुलाच बघायचं आहे बघशील ना तेव्हा मी उत्तर दिलेलं की मला खरंच रस नाही बाळासाहेब आणि जयदेव यांच्यातल्या वादाची ठिणगी पडली ते एकोणीशे नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला जयदेव यांचं जयश्री कालेलकर यांच्याशी लग्न झालं मात्र या दोघांचा लवकरच घटस्फोट झाला या घटस्फोटामुळे ठाकरे कुटुंबाला झळ बसल्याचं मत बाळासाहेबांनी व्यक्त केलं होतं त्यानंतर जयदेव यांनी स्मिता चित्रे यांच्याशी प्रेमविवाह केला पण हा विवाह, विवाह सुद्धा फार काळ टिकला नाही या दोघांचा घटस्फोट झाला आणि जयदेव यांनी मातोश्री बंगला सोडला आणि अनुराधा ठाकरेंशी विवाह करून वेगळे राहू लागले मीनाताई ठाकरेंचं निधन झाल्यावर करून देणार नसल्यानं जयदेव आणि बाळासाहेबांमधली दरी आणखीनच रुंदावली गेली असं सांगण्यात येतं दसरा मेळाव्यानंतर जयदेव यांच्या छोटेखानी भाषणाची चांगली चर्चा झाली पण शिवसेना बाळासाहेब ठाकरे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची नावं आली की भाषणाचा विषय येतोच आपल्याला भाषण ऐकायला आवडतात पण तसंच आपल्यालाही बोलता यावं असं वाटतं बोलायची इच्छा मात्र असते पण प्रत्येकाला सार्वजनिक ठिकाणी बोलायचा कॉन्फिडन्स असतोच असं नाही भाषण कला शिकण्यासाठी कुकू एफ एम वरती आर्ट ऑफ पब्लिक स्पीकिंग या भारी पुस्तकाची समरी उपलब्ध आहे हे पुस्तक एकोणीसशे पंधराला प्रकाशित झालेलं ते ऐकून वाचून आजवर अनेकांनी सार्वजनिक ठिकाणी बोलायचा आत्मविश्वास कमावला म्हणूनच तुम्हीही हे पुस्तक नक्की ऐका कुकू एफ एम हा एक ऑडिओ लर्निंग प्लॅटफॉर्म आहे जिथं दोन हजारांपेक्षा जास्त ऑडिओ बुक्स आहेत याची एका वर्षाची सबस्क्रिप्शन फी तीनशे नव्याण्णव रुपये आहे पण भिडूचा बीबीडी फिफ्टी हा कोड वापरून तुम्हाला वर्षभर कुकू एफ एम वरची पुस्तकं फक्त एकशे नव्याण्णव रुपयात ऐकता येतील त्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जा आणि नक्की चेक करा पुन्हा वळूयात आपल्या मूळ मुद्द्याकडे की जयदेव ठाकरे आणि मातोश्रीत अंतर कसं पडत गेलं तर जयदेव यांच्या मुलाखतीचा आणि त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दिलेल्या साक्षीचा संदर्भ द्यायचा झाला तर ते म्हणाले होते की आम्ही नवीन मातोश्री बंगल्यात राहायला गेलो त्याच दिवशी पुन्हा स्मिताशी भांडण झालं त्यामुळे दिवसा इथे येऊन रात्री कलिनाच्या मध्ये राहायला जात जा असं बाळासाहेबांनी सांगितलं रात्री राहावं लागलंच तर दुसऱ्या मजल्यावर बाळासाहेबांसोबतच राहायचो त्यांच्या निधनाच्या एक महिना आधीपर्यंत असंच केलं बाळासाहेबांचा कधीही फोन यायचा आणि ते गप्पा मारायला बोलवायचा त्यामुळे सुरुवातीला ताणले गेलेले संबंध बाळासाहेबांच्या अखेरच्या काळात काहीसे जुळले पण मातोश्री आणि जयदेव ठाकरे यांच्यातलं अंतर काही कमी झालं नाही या मागचं कारण सांगताना ते म्हणाले होते कुटुंब एकत्र नसावं कारण आत्ताच्या काळात भांड्याला भांड नाही तर बांगडीला बांगडे लागते बाळासाहेबांच्या निधनानंतर हे शीतयुद्ध शमलं नाही तर आणखीनच वाढत गेलं बाळासाहेबांनी मृत्यूपत्रात जयदेव यांच्याऐवजी संपत्तीचा काही भाग स्मिता ठाकरे आणि त्यांचा मुलगा ऐश्वर्य यांच्या नावावर केला त्यात बाळासाहेबांची संपत्ती चौदा पॉईंट पंच्याऐंशी कोटी रुपये इतकीच असल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केला जयदेव यांनी दोन हजार चौदा मध्ये याला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात सादर केली बाळासाहेबांनी मृत्यूपत्र लिहिलं तेव्हा त्यांची मानसिक स्थिती ठीक नव्हती असं सुद्धा जयदेव म्हणाले होते हा ठाकरे बंधूंमधला वाद साक्षी आणि उलट तपासणी हे मुद्दे तेव्हा चांगलेच गाजले कोर्टात साक्ष देताना ऐश्वर हा आपला मुलगा नाही असं विधानही जयदेव यांनी केलं पुढं त्यांनी ही याचिका मागे घेतली आणि वाद मिटला पण यानंतरही कधी विधानं कधी राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चा यामधून जयदेव ठाकरे प्रकाश झोतात येत राहिले आता ते थेट एकनाथ शिंदेच्या स्टेजवरच दिसले आणि पुन्हा एकदा त्यांचं नाव आणि वादग्रस्त इतिहास चर्चेत आला कालच्या मेळाव्यानंतर चर्चेत असणाऱ्या दुसऱ्या ठाकरे होत्या स्मिता ठाकरे याआधीही त्यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती पण जयदेव यांच्याप्रमाणे स्मिता ठाकरेही काय वादाच्या वलयातच राहिल्या एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये जेव्हा राज्यात युतीचं सरकार आलं तेव्हा या सरकारमध्ये स्मिता ठाकरेंच्या शब्दाला मान होता असं सांगण्यात येतं व्यवसायानं त्या चित्रपट निर्मात्या असल्या तरी स्मिता ठाकरेंना राजकारणात रस होता त्यांचे पती जयदेव यांनी सरकारच्या काळात आपले राजकीय पंख विस्तारण्याचा अपयशी प्रयत्न केला पण यात यश मिळवलं ते स्मिता ठाकरेंनीच मातोश्रीवरचं समांतर सत्ता केंद्र म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होत जयदेव यांच्याशी घटस्फोट झाल्यानंतरही त्या मातोश्रीवरच वास्तव्यास होत्या मीनाताई ठाकरेंच्या निधनानंतर उद्धव आणि रश्मी ठाकरेंसोबत स्मिता यांनीही घर सावरण्याचे प्रयत्न केले पण या किचन कॅबिनेटच्या राजकारणातून बांगडीला बांगडी लागत गेली याच काळात शिवसेनेतली अंतर्गत कुरबुरही वाढत गेली आणि याचा परिणाम म्हणून मनोहर जोशी उद्धव ठाकरे आणि जुने सेना नेते हा एक तर राज ठाकरे स्मिता ठाकरे आणि नारायण राणे असा दुसरा गट तयार झाला जोशी सरांनी राजीनामा दिल्यानंतर नारायण राणे मुख्यमंत्री झाले राणेंना एवढ्या मोठ्या पदापर्यंत पोहोचवण्यात स्मिता ठाकरेंचा पाठिंबा हे सुद्धा कारण असल्याचं सांगण्यात येत मात्र असं असलं तरी स्मिता ठाकरेंना आपल्या राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण करता आल्या नाही उद्धव ठाकरेंनी कार्याध्यक्ष पद मिळवत चढाओढीची लढाई जिंकली त्यात दोन हजार पाच मध्ये नारायण राणेंनी शिवसेना सोडली दोन हजार सहा मध्ये राज ठाकरेंनी मनसेची स्थापना केली या सगळ्यात स्मिता ठाकरे एकट्या पडल्या पुढं दोन हजार आठ मध्ये त्यांना राज्यसभेतल्या जागेवर निवडून जाण्याची इच्छा होती मात्र उद्धव ठाकरेंकडून भारत कुमार राऊत यांना संधी देण्यात आली साहजिकच मातोश्री आणि स्मिता ठाकरेंमध्ये अंतर पडत गेलं दावलल्या गेलेल्या स्मिता ठाकरेंनी दोन हजार नऊ मध्ये राज्यसभेसाठी काँग्रेसचे दरवाजे ठोटवून पाहिले खरे पण तिथं त्यांना दाद मिळाली नाही याआधी जुलै महिन्यात एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यावर आपल्याला राजकारणात नाही तर समाजकार्यात रस असल्याचं विधान स्मिता ठाकरेंनी केलं होतं सध्या जयदेव ठाकरे आणि स्मिता ठाकरे या दोघांचीही राजकीय महत्वाकांक्षा असल्याचं दिसून येत नाही दोघांचा कुठला राजकीय गट किंवा ताकदही नाही पण आधी घडलेल्या घटना आणि त्यावेळी उद्धव ठाकरेंचं मातोश्रीवर असलेलं वर्चस्व पाहता या दोघांना उद्धव ठाकरेंना शह देण्याची ही संधी गमवायची नाहीये असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही त्यामुळेच उद्धव ठाकरेंचा मेळावा शिवाजी पार्कवर होत असतानाही हे दोन ठाकरे शिंदे गटाच्या स्टेजवर दिसले आणि ठाकरे कुटुंबीय सोबत असल्याचा दावा एकनाथ शिंदेना करता आला तुम्हाला काय वाटतं या दोघांच्या स्टेजवर असण्याचा शिंदे गटाला फायदा होईल का कमेंट करून नक्की सांगा आणि बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका